मित्रांनो, सातव्या श्लोकाला आपण कोणत्याही पद्य श्लोकाचं आकलन कशा पद्धतीने करू शकतो याचं एक उदाहरण बघूया. सहा श्लोक तुमच्या पुढे मी स्पष्ट करून सांगितले, परंतु सर्वसाधारण अशी अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः श्लोक वाचून बरंच आकलन स्वतःच स्वतः करावं, किंबहुना तेवढे त्यांना करता येण्या इतके सक्षम बनवावे. आणि म्हणून मग एक प्रयुक्ती वापरून मी तुम्हाला या सातव्या श्लोकाचं आकलन तुम्हाला स्वतः कसं करता येऊ शकतं हे दाखवणार आहे. आता तुमच्यापुढे सातव्या श्लोकातले मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत, असेच मुद्दे तुम्ही देखील वहीवरती मांडू शकता. आता पहिला भाग जो आहे सातव्या श्लोकातला, तो एक वाक्यखंड आहे. तो असं म्हणतो, वृद्धोहम, मी वृद्ध आहे, अर्थात स्वतः विषयी बोलतो आहे जगाई. नंतर दुसऱ्या भागात तो म्हणतो, त्वम, त्वम म्हणजे मध्यम पुरुष, तू, तू कसा आहेस ते वर्णन केलेलं आहे. त्वम धन्वी शरी कवची सर्थ. आता हे सगळे शब्द प्रथमा विभक्तीत आहे. आता याच्यात काही शब्द इनंती आहेत, जसं धन्वी धन्वीन, शरीन शरी, कवचीन कवची, ही प्रथमा विभक्ती आहे. मग त्वमसाठी हे सगळे शब्द आलेले आहेत. तू कसा आहेस तर ही सगळी त्याची विशेषण आहे, तू असा आहेस. तुझा जो बाण आहे, तुझ्याजवळ धनुष्य आहे, तुझ्याजवळ कवच आहे म्हणजे सुरक्षा आहे तुझ्याजवळ. सरथ हा, शिवाय तू कसा आहे, रथासोबत आहेस. आलं म्हणजे मग आता हा एक भाग झाला श्लोकातला, हा एक भाग झाला. असं वर्गीकरण शब्दांचं करण्याची सवय तुम्ही स्वतःला लावा की प्रथमा विभक्तीचे शब्द जे आहेत ते कर्त्याविषयी बोलतात, जो कोणी करता आहे. आता या करता आहे म्हणजे क्रियापद पण असं लक्षात. मग आता तू म्हणजे मध्यम पुरुष. आता तुमच्या लक्षात येईल की इथे मध्यम पुरुषाचं क्रियापद तुम्हाला झटकन फळ्यावरती ओळखता येऊ शकेल. इथे आहे बघा, गमिष्यसी, न गमिष्यसी, तू जाणार नाहीस, तू असा असला तरी जाणार नाहीस. आता जरी तरी असं वापरून मी वाक्य जोडतोय, तुम्ही युग्ममालामध्ये हे युग्म शिकलात. अलक्षात असं एखादं युग्म इथे तुम्हाला या श्लोकामध्ये सापडत आहे का, तर निश्चित सापडत आहे. बघा, तथापि, यद्यपि, तथापि हे या युग्मामध्ये हे युग्म आहे, अव्यय, की जरी तरी या अर्थाने. मग आता मी याची रचना याची संगती लावू शकतो की तू असा आहेस तथापि न गमिष्यस, तरी देखील तू जाणार नाहीस किंवा जाऊ शकणार नाहीस. लक्षात, मी वृद्ध आहे, तू मात्र सर्व शस्त्र युक्त आहेस, तुला संरक्षण आहे, तरी देखील तू जाणार नाहीस. असा कसा जाणार नाहीस, कुशली म्हणजे सुखाने जाऊ शकणार नाहीस, तू इथून सुखरूप जाऊ शकणार नाही. पुन्हा हे त्वमसाठी वापरलेलंच आहे, कुशली. लक्षात, तू सुखरूप जाऊ शकणार नाहीस. आता करता झालं, क्रियापद झालं, आता वाक्यामध्ये उरलं ते कर्म. कर्माची भक्ती द्वितीय असते आपण शिकलो कारकार्थामध्ये. मग वैदेहीम द्वितीय विभक्ती आहे, वैदेहीला अर्थात सीतेला. लक्षात, मग आता सीतेचा संबंध या वाक्याशी जोडण्यासाठी इथे पूर्वकालवाचक अव्यय वापरलेला आहे, आदाय. सीतेला घेऊन तू सुखरूप जाऊ शकणार नाहीस. जरी मी वृद्ध असलो, तुझ्याजवळ धनुष्यबाण असतील, रथ असेल, तरी देखील सीतेला घेऊन तू इथून सुखरूप जाऊ शकणार नाही. असा सज्जड दम जटायूनी रावणाला त्यावेळेस दिला. अर्थात जटायूनी रावणाला आव्हान दिलं की तू माझ्या समोर मी असताना सीतेला घेऊन जाऊ शकणारच नाहीयेस.